विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पाचव्या धड्यामध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने आज आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर आणि ही ऊर्जा कशी तयार होते यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. ऊर्जेची अनेक रूपं असतात आणि एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये ऊर्जा आपण स्थानांतरित करतो, रूपांतरित करतो असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी घरामध्ये एखादं फॅन चालवत असो उपकरण, तर फॅनमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. अशी अनेक रूपांतरणं आपण करत असतो आणि ऊर्जा रूपांतरण करताना विद्युत ऊर्जा हा किती महत्त्वाचा स्रोत आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग ही ऊर्जेचा वापर करत असताना आपण सर्वात महत्त्वाची ऊर्जा म्हणजे विद्युत ऊर्जा कशी तयार करत असतो बरं? विद्युत ऊर्जा तयार करत असताना आपल्याला कशाचा वापर करावा लागत असेल? तर विद्युत ऊर्जा निर्माण करत असताना सर्वात महत्त्वाचं गोष्ट त्या ठिकाणी अशी आहे की मायकल फॅराडे या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या संकल्पनेवरच विद्युत ऊर्जा तयार करण्याची यंत्र चालतात. कोणती संकल्पना आहे? मायकल फॅराडे या शास्त्रज्ञाने जी संकल्पना सांगितली ती म्हणजे मायकल फॅराडे यांचा विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा सिद्धांत. विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही संकल्पना आपल्याला यामध्ये लक्षात घ्यावी लागेल. काय आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामध्ये एखादी जुनी मोटर असेल तर ती काढा आणि त्या मोटरमध्ये आतली रचना अभ्यासा. तुम्हाला एक कॉईल दिसेल आणि दोन छोटे छोटे चुंबक दिसतील. दोन चुंबकाच्या मध्ये विद्युत वाहक तारेचं कुंतल म्हणजे कॉईल फिरवलेली आपल्याला आढळते. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे विद्युत चलित्र, ज्याची जी रचना आहे तीच विद्युत जनित्राची रचना आहे. विद्युत जनित्रामध्ये विद्युत वाहक तार वेगाने फिरवली जाते विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये, तेव्हा त्यामध्ये विभवांतर निर्माण होतं म्हणजेच विद्युत धारा प्रवर्तित होते. किंवा जर विद्युत वाहक तार स्थिर ठेवली तर चुंबक फिरवले जातात, म्हणजे चुंबकीय क्षेत्र सतत आपल्याला बदलतं ठेवायचं आहे आणि यालाच आपण त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं आपण म्हणतो. म्हणजेच विद्युत धारा केव्हा निर्माण होते? विद्युत वाहक तारेभोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलतं ठेवल्यास त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विद्युत धारा निर्माण होते, याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतात. आणि मग विद्युत चुंबकीय प्रवर्तन या संकल्पनेवरच विद्युत ऊर्जा तयार केली जाते आणि या उपकरणाला काय म्हणतात? विद्युत जनित्र. विद्युत जनित्राची व्याख्या काय करता येईल? ज्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते त्याला विद्युत जनित्र असे म्हणतात. मग विद्युत जनित्राची रचना लक्षात घेत असताना आपल्याला हे आता लक्षात आलेलं आहे की आतमध्ये वाहक तार किंवा चुंबक सतत फिरतं पाहिजे. तुम्ही कधी प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला डोंगरावर त्या ठिकाणी उभे असलेले पवन ऊर्जेचे प्रकल्प पाहिले आहेत का? ती पाती सारखी फिरत असतात. ती पाती फिरल्यानंतर पाठीमागच्या बाजूला काय होत असेल बरं? पाठीमागच्या बाजूला एक टर्बाईन म्हणजे झोत यंत्र बसवलेलं असतं. ते यंत्र फिरलं की जनित्रामध्ये जी विद्युत वाहक तार किंवा कुंतल आहे ते विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवलं जातं आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवल्यानंतर त्या वाहक तारेमध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते आणि त्यालाच आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या संकल्पनेद्वारे विद्युत ऊर्जा तयार करणे असं म्हणतो. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला विद्युत जनित्र आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे त्याला जोडलेलं टर्बाईन म्हणजे झोत यंत्र आवश्यक आहे. हे झोत यंत्र अनेक पद्धतीनं फिरवता येतं. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या साह्याने टर्बाईनची पाती फिरवली जातात. मग ती पाती फिरली की त्यामध्ये काय तयार होतं? त्याला जोडलेल्या विद्युत जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा तयार होते. कधी कधी वाफेचा उपयोग केला जातो. आता आपण त्या ठिकाणी जर रचना पाहिली, या ठिकाणी प्रथमतः जे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे, बघा बीड जिल्ह्यामध्ये परळीला एक सुंदर असं आपण त्या ठिकाणी उदाहरण घेतो आहोत की परळी वैद्यनाथ येथे असलेलं औष्णिक निर्मिती वीज प्रकल्प, तिथं तुम्ही अवश्य भेट द्या. कोळशावर तो चालतो आणि कोळशावर उष्णता ऊर्जा तयार केली जाते आणि त्या उष्णता ऊर्जेच्या साह्याने पाण्याची वाफ तयार केली जाते. मग पाण्याच्या वाफेवर
त्या झोत यंत्राला म्हणजे टर्बाईनच्या पात्यांना फिरवल्या जातं, कारण वाफेमध्ये प्रचंड शक्ती असे असं जेम्स वॅटने सांगितलेले, आणि त्या वाफेच्या ऊर्जेवर झोत यंत्र चालतं, त्याला जोडलेलं मग जनित्र चालतं, मग जनित्रायला याचा अर्थ यांत्रिक ऊर्जा मिळते, आणि यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर मग जनित्रामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये केल्या जातं। अशा प्रकारे औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये ही उपकरणं आणि अशा प्रकारे ऊर्जेचं रूपांतरण होतं। म्हणजे कोणती ऊर्जा वापरली? उष्णता ऊर्जा। उष्णता ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत, आणि यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर पुढे त्या ठिकाणी जनित्रामध्ये कशात होतं? विद्युत ऊर्जेमध्ये होतं। अशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनात लागणारी ऊर्जा ही औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये तयार केली जाते। धन्यवाद।